आयुष्याची 12 वर्ष खेळण्यात गेले आणि तरुणी अवस्था तरुण सत्ता तरुण अवस्था तरुणीच्या मागे फिरण्यात गेली तरुणावस्था वृद्धा अवस्था चिंता सत्ता म्हातारपण चिंता करण्यात गेलं कसं व्हायचं काय काय झालं बालपण बोला खेळण्यात तरुणपण तरुणीच्या मागे फिरण्यात आणि म्हातारपण चिंता करण्यामध्ये निघून गेलं पुढे प्रश्न विचारलाय प्रश्न काय आहे परब्रह्मणी कोपिन असत्ता एवढं सगळं केलं पण भगवंताशी काय आसक्ती झाली भगवंत काय कळाला नाही देव काय कळाला नाही मनुष्य म्हातारा झाला आणि म्हणून भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते अरे मूर्खा गोविंदाचं भजन कर गोविंदाचं भजन कर गोविंदाचं भजन कर ओरडून सांगितलं तीन वेळा अर्थ काय माहिती कोर्टात गेलाय कधी कोर्टामध्ये असं ऑर्डर 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 नुसतं ऑर्डर केली लोक शांत बसत खाली काय वगैरे सगळे कोर्टावर तीन वेळा ते आपडतो न्यायाधीश ऑर्डर 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 म्हणून बऱ्याच गोष्टी तीन वेळा सांगितल्यात याचा अर्थ त्या फार महत्वपूर्ण आहे जसं एक श्लोक आहे हरिर्नाम 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 एव केवलम हरिच नाम आणि केवळ हरिचंच नाम तीन वेळा सांगितलं तसं एक सांगितलं की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मौढ मते हे मूर्खा गोविंदाचं भजन कर गोविंदाचं भजन कर गोविंदाचं भजन कर मनुष्य जन्म भेटलाय तर गोविंदाचं भजन करायला भेटलेला आहे गोविंद माहिती आहे कोण आहे कोण कृष्णाचं नाव गोविंद आणि म्हणून हे जे शरीर भेटलेलं आहे हे शरीर भाड्याचं शरीर आहे बदलते मेडिकल सायन्स विज्ञानाच्या ह्याच्यानुसार सुद्धा आपण आत्ता ते नाही 7 वर्षापूर्वी जे होतो जे काय का आत्ता ते नाही तुम्हाला माहिती आहे पेशी म्हणजे पेशी शरीरामध्ये पेशी वाढल्या म्हणतात ना डॉक्टर हे जे पेशी असतात शरीरामध्ये तर 7 वर्षापूर्वी जी पेशी तुमच्या शरीरामध्ये होती ती आत्ता नाही कारण पेशीचं प्रत्येक आयुष्य 7 वर्ष आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार म्हणजे काय झालं 7 वर्षापूर्वी तुमचं शरीर होतं ते आत्ता नाही म्हणजे पूर्ण बदललंय 7 वर्षानंतर शरीरातल्या सगळ्या पेशी बदललेल्या आहेत तुमच्या म्हणजे 7 वर्षानंतर पुन्हा जन्म झाल्यासारखंच आहे आपलं शरीर 7 वर्षापूर्वीची एकही पेशी आता शरीरात नाही म्हणजे लहानपणी जे होतो आम्ही ते तरुणपणी नाही आणि तरुणपणी जे आमचं शरीर होतं ते आत्ता म्हातारपणी नाही आहे याच जन्मामध्ये शरीराची गॅरंटी नाही आणि मेल्यानंतर तर शरीर त्याग करायचंच भाड्याचं घर म्हणजे भाड्याच्या घरामध्ये काय असतंय भाडं भरायचं महिन्याला आणि राहायचं आणि जेव्हा बदली होईल दुसऱ्या गावामध्ये ट्रान्सफर होईल तेव्हा ती रूम सोडावी लागते मग बदली झाल्यानंतर किंवा तुम्ही भाडं जर नाही भरलं वेळेवर तुम्हाला मालक काय करतो धक्के मारून बाहेर काढू शकतो बरोबर आहे की नाही धक्के मारून कारण तुमचं करार संपलेला तुमचा 5 वर्षाचा करार संपलाय 11 महिन्याचा करार संपलाय तुम्ही गाळा खाली करा किंवा रूम खाली करा नाही केली तर तुम्हाला धक्के मारून बाहेर काढलं तसंच आहे शरीर काय ज्या दिवशी आमचा करार संपेल किती वर्षाचा करार आहे माहित नाही कोणालाच माहित नाही कोणाला 10 वर्षाचा करार आहे कोणाचा 20 वर्षाचा करार आहे कोणाचा 40चा करार आहे कोणाचा 60चा कोणाचा 80चा कोणाचा 100चा आजकाल एवढे मोठे करार होत आता किती 90 पण नाही शक्यतो 80चा करार जास्तीत जास्त आहे तर आमच्या वेळेपर्यंत काय माहित नाही 60-65चाच करार होतोय काय माहित नाही आणि करार झाला की काय करावं लागेल काय करावं लागेल करार संपलं काय करावं लागेल रूम घर खाली करावं लागेल जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है
किराया म्हणजे भाड्याचं घर आहे, जीवन काय आहे भाड्याचं घर आहे, हो भाड्याचं घर आहे. तरी काय होईल की आपलं कर्मानुसार जे आयुष्य आहे ते संपलं की आपली बॅग भरायची, बॅग भी भरू देत नाही ती. कपन को जेब नाही होती, कपन म्हणजे मेल्यानंतर ज्याला गुंडाळत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला खिसा असतो लो. म्हणजे कफन को जेब नाही होती आणि आयुष्यभर एवढं गोळा केले खिसा सुद्धा नाही तुझ्याकडे साधा भरून घ्यायला काय करणार. म्हणून मत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. आवाज दिला यमराजांनी, चला महाराज चला निघा आता संपलं तुमचं सगळं, मग काय करावं लागेल लगेच आपल्याला जावं लागेल घर से आणि बाहेर निकलना पडेगा. मग ते तुम्ही म्हणा नाही हो जरा एक मिनिट द्या की एक मिनिट द्या की आहो ना तो वाजतो अनुभव घेईन तू घेईन एक मिनिट द्या घ्या 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 एक मिनिट द्या चला एक मिनिट मागतोय पडूया. आयुष्य काय केलं यमराज असे करणार तुम्हाला दांडतो घेऊ दांडतो एक मिनिट सुद्धा देणार नाही तुम्हाला ते यमराज समजलं का. आणि आपल्याकडे काय आहे ही आपली अवस्था आहे आणि त्यामुळं मृत्यू सर्व हरस्यचा अहम मृत्यू सगळं काही हिरावून घेतोय म्हणून मरण्याची कला शिकण्यासाठी जीवन आहे असं म्हणलं की किती जगला हे महत्वपूर्ण नाही कसा जगला हे महत्वपूर्ण आहे. काय फळवणीने सांगितलं रावणाचं आयुष्य किती होत माताजी होते घेतलं काय रावणाचं आयुष्य किती होत 14 चौकड्याचं आयुष्य होत 14 चौकड्या म्हणजे करोडो करोडो वर्षाचं आयुष्य होत रावणाच. काय झालं रावण मेला लंका जळाली झाली माती एवढा मोठा रावण पण काही घेऊन जाऊ शकलं नाही. म्हणून शास्त्र गीता भागवत हे आपल्याला पुन्हा पुन्हा मृत्यूची आठवण करून देत की अरे बाब्या मरणार आहे तू तू मरणार आहे नशी सगळेच आपण मरणार आहे तर आपण काय करू आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तो जीव भगवंताला लावूया तर जीवाचं कल्याण होईल. हा जीव कुणा जडला दुसऱ्या कुत्र्यावर मांजरावर माणसावर काही फायदा होणार नाही पण भगवंतांवर जर हा जीव चढला तर मग कल्याण होईल या जीवाच. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे गाभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुख पर्वता येवडे धरी धरी आठवण मणी संतांचे वचन नेले रात्री नेते अर्धे. काय म्हणतात तुकाराम महाराज आयुष्यामधलं 100 वर्ष आयुष्य आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे का. 100 वर्षातलं अर्ध आयुष्य तुकोबाराय म्हणतायत रात्रीनं कापून नेलं बरोबर आहे का. 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस 100 वर्ष जर आयुष्य म्हणला 50 वर्ष रात्रीनं कापून कारण 12 तास आपलं झोपण्यामध्ये गेलं तिकडं म्हणून म्हणले नेले रात्रीने ते अर्धे बालपण जराव्याधी आणि उरलेलं 12 वर्ष त्यातलं बालपणामध्ये खेळण्यात गेलं आणि काही आयुष्य म्हातारपणात गेलं काही आयुष्य आजारपणात गेलं. तुका म्हणे पुढा काना जुंती जशी मुढा. अरे मूर्खा मग असे कोण म्हणलं होतं मूर्ख तुम्हाला शंकराचार्य म्हणले होते हे मूर्खा गोविंदाचं भजन कर. आता मूर्ख कोण म्हणते तू कोवराय म्हणतात काय म्हणत का मूर्ख म्हणतात घाना जुंती जशी मुढा बैल असतो घाण्याला झोपलेला घाणा बघितलाय तुम्ही मध्ये एक असं खुटीसारखं असते त्याला बैल बांधते तर आणि पहिले खळं पण तसंच करायचे पूर्वीच्या काळामध्ये मशिनी नव्हत्या त्याने खळं पण तसंच करायचे ते बैल फिरायचं बैलाच्या पायाना म्हणजे धान्य गोळावायचं किंवा तेल काढताना सुद्धा ते बैल त्याला जोडतात आणि तू गोल 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 फिरतो घाण्यामध्ये तेल काढायला सुद्धा. तुकाराम महाराज काय म्हणतायत
तुका म्हणे पुढा पुढं काय होईल घाणा जुंती जशी मुढा. अरे मूर्खा, त्या बैलासारखं उगत आपलं मान खाली घालून तुझं चालू आहे फेऱ्या 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 फेऱ्या. लक्ष घे, अर्ध आयुष्य रात्रीने नेलं, 12 वर्ष बालपणात गेले, उरले की तुझ्या हातामध्ये. आणि म्हणून काय करा, भज गोविंदम भज गोविंद. गोविंदाचं भजन कधी करणार, भगवंताचं भजन कधी करणार? आणि नाही हो नाही, उद्या 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 करतोय एक माळ, आज नाही जमल उद्या करतोय. उद्या काय तुझ्या माहिती का तुला कधी येणार आहे? उद्या सकाळ उठणार आहे हे तर माहिती का आपल्याला सांगायला? रात्री झोपल्यानंतर समजा तुम्ही आता आपण गेल्यानंतर झोपलो, आणि झोपल्यानंतर सकाळी काय होईल माहितीये का आपल्याला? कोणा कोणाला माहितीये? सांग हातवरती का. उद्या सकाळी काय काय होणार आहे? फुल प्लॅनिंग करून झोपले, फुल प्लॅनिंग करून झोपलाय की सकाळी उठल्यानंतर धारा काढायच्या येत्या, डीरला दूध घालायचंय, शाळेला जायचंय, दोन चूक जनावर नवीन विकत घ्यायची होती, उद्या कागद आहे, गाडी घ्यायची आहे, हे काय फुल प्लॅनिंग केलेलं आहे. संत शिरोमणी तुकाराम प्रभू की. तर म्हणजे उद्याचं काहीच माहित नाही. रात्रीमध्ये मृत्यू येऊ शकतो, येते की नाही? झोपला होता मी सकाळी, उठलाच नाही. आणि मग एवढी गॅरंटी नाही तरी पण मग कसं काय आपण एवढा कसं काय ठाम विश्वास आहे आमचा की उद्या उजळणार आहे आणि मी हे काम करणार आहे? कुठून हा विश्वास येतो एवढा? म्हणून म्हणले नरदेह दुर्लभ जान शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना त्यात दुःख यातना. काय म्हटलं? नरदेह दुर्लभ जाण शतवर्षाची गणना. मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि किती वर्षाचे आहे मनुष्य देह? जास्तीत जास्त 100 वर्षाचा आहे शास्त्रानुसार, थोडं जगत नाही आपण. नरदेह दुर्लभ जाण शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना त्यात दुःख यातना. त्या 100 वर्षामध्ये सुद्धा भरपूर दुःख आणि यातना आहेत, आजारपण आहे, म्हातारपण आहे, सगळं पण आहे, बरोबर नाही? आणि मग पुढे काय म्हणलं? एवढं सगळं आहे, भगवंतांचं भजन कधी करणार? म्हणून म्हणलेलं आहे, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. मधुसूदन, मधुराक्षसाचा वध केलेले भगवान श्रीकृष्णाचं नित्य स्मरण करा आणि तुम्ही वासुदेव म्हणा. हरि वासुदेव हरी. पंढरपूरला गेले की नाही? पांडुरंगाला पुढे गेले का? हरी वासुदेव, त्या वासुदेवाचं स्मरण करण्यासाठी जन्म आहे. आणि म्हणून तसं मगाच्या अभंगामध्ये सांगितलं होतो कोवारणे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. तेच सांगितले परत फिरत त्या अभंगामध्ये, ते सांगितले काय म्हणजे सुख पाहता जवा पाडे. जो बघितला तुम्ही जोस एवढ, आता असं का बोललं त्या अभंगामध्ये? जव एवढा आहे आणि पर्वत किती मोठा आहे, जव केवढा आहे आणि पर्वत किती मोठा आहे. तर ते तर राहू द्या, चालू आहे तोर, चालू आहे, बघू द्या. जव एवढा आणि पर्वत किती मोठा आहे. मग आता मला सांगा, समजा तुम्ही खरेदीला गेला आणि तुमची खरेदी ठरली जागेची 1,10,00,000 रुपयाला, ठीक आहे? 10,00,000 रुपये तुम्ही घेऊन गेला, पण झालं काय, मोजून द्यायचे होते 10,00,000 रुपये. मोजून देताना 10 रुपयाचे पण बंडल त्यात एक होता, तर 10 रुपये कमी भरले. किती रुपये कमी भरले? मग 10 रुपयासाठी तू माणूस व्यवहार मोडेल का? नाही नाही,
तू 990,990 रुपये आणलेले आहेत पण 10 रुपये नाही आणलेले. असं आहे. याचा अर्थ 10 लाखाच्या तुलनेत 10 रुपये काहीच. तसं तुकोबाराय म्हणतायत की जवा एवढं सुख आहे आणि दुःख केवढं आहे. म्हणजे याचा अर्थ काय मला सांगा, बोला लवकर. सुख कमी नाहीच नाहीच आहे. पर्वतच पर्वत केवढा आणि जव केवढा, याचा अर्थ ते नाहीच आहे, नसल्या बरोबरच आहे. आणि दुसऱ्या व्याख्येमध्ये सांगतो सुखाची व्याख्या काय आहे, पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. की सुखाची व्याख्या अशी आहे, खरं सुख हा शब्द या भौतिक जगामध्ये नाहीच आहे म्हणलेला आहे. इथे आहे तर दुःखच, परंतु जिथं दुःख कमी होतंय तिथं वाटतंय की सुख आल्यासारखं. जस उदाहरणार्थ रस्ता फार खराब आहे आणि रस्ता खराब आहे, रस्त्याने गाडी घेऊन चाललंय, रस्त्याला इथून तिथं जाईपर्यंत 10 किलोमीटर झालं, इतके खड्डे, एक से बडकर एक खड्डा, सगळे खड्डेच आहेत रस्त्यात. पण एका ठिकाणी काय झालं, मोठे मोठे खड्डे नव्हते, छोटे खड्डे होते, पण खड्डे होते. मग काय म्हणते, हे जरा बरा आहे वर रस्ता जरा. अरे पण खड्ड्याचा रस्ता आहे ना, समजलं तुम्हाला. तसं दुःखच आहे इथं, दुःख थोडं कमी झालं, सुख आलं, बरं का, सुख आलं, सुख आलं, असं आपण म्हणतो. सुख नाही म्हणून या जगाला भगवंतानी नाव दिलंय दुःखालयम शाश्वतम, दुःखाचं आलय आहे म्हणले, घर आहे दुःखाचं. आणि म्हणून आपला श्लोक जो होता, आपण गेलो पुढं थोडस, तो श्लोक तर नाही म्हणा पुढचं. ज्या वेळेला देह सोडतो त्यावेळेची पण अवस्था थोडीशी लक्षात घ्यायला पाहिजे, हे काय होतं नेमकं. तर हे शरीर जे आहे, पंचमहाभूतापासून बनलेले शरीर सुटून जात, ज्यावेळेला मृत्यू येतो त्यावेळेला 40,000 विंचू चावल्यानंतर किती त्रास होईल. विंचू कुठं म्हणाल, चावलं हात वरती करा, चावलं मला पण चाव. काय होतं विंचू चावलं, किती वेळ भूल राहते, तू भूल दिल्यासारखंच असते. विंचू चावलं म्हणजे बधीर होऊन जातं सगळं, 24 तास कमीत कमी 24 तास. मग विंचू चावल्यानंतर, एक विंचू चावला तर किती त्रास होतो त्या विंचूचा विषय. 40,000 विंचू चावल्यानंतर किती त्रास होईल मला सांग, किती त्रास होईल 40,000 कल्पना करू शकत नाही. तेवढा त्रास ज्या वेळेला मनुष्य देह सोडणार त्यावेळेला मनुष्याला होणार, आत्मा शरीरातून जातात. सोपाय का मला, सोपाय का, कधी कधी माणसं टेन्शन मध्ये आले पाहिजे, मृत्यू जात आहे जाऊ, अरे मरायचं सोपं आहे का बाबा, म्हणून तर बघे का, म्हणजे मरायचं पण सोपं फार त्रास होतो, एकदाच मरतो म्हणते. किती वेळा तरी मी आहे असा आणि परत ती मरणार आहे. म्हणून देह त्याग करताना ही जी अवस्था आहे, त्या श्लोकामध्ये एक शब्द आहे, देहिणो अस्मि यथा देहे कौमारम यवन जरा जरा देहांत प्रति धीर सत्र नमुह्यति. धीर मनुष्य मृत्यू आल्यानंतर घाबरत नाही. मी सिद्ध मरायला हो, मी मरायला नेहमी सिद्ध आहे. संत मंडळी सदैव मरणाला घाबरत. या जगात सर्वात मोठी कोणती भीती असेल तर ती मृत्यूची आहे, मान्य आहे का. दुसरी कुठली भीती, बाकीच्या पण भीती होत्या, सगळ्यात मोठी भीती मरणाची आहे, मान्य आहे का. मरण कोणाला पाहिजे का, मरण कोणाला, कारण पुढचं माहीत नसल्यामुळं भीती वाटते. जर माहीत असत, समजा उदाहरणार्थ आता मला ही गाडी इथं आलेली आहे आणि ह्या गाडीवर नाव आहे पंढरपूर, मला माहिती आहे की गाडी पंढरपूरला जाणार आहे, तर मग काय टेन्शन आहे का. पण आता पुढचं ते माहीतच नाही गाडी कुठं जाणार, मग भीती आहे गाडी बसायची. तसं आता पुढचा देह कुठला मिळणार आहे हे माहीत नसल्यामुळं आपल्याला भीती वाटते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेला तुकाराम महाराज रडत होते का, असं वर्णन कुठं ऐकलेलं. तुकाराम महाराजांच्या हाताला चेपड्या होत्या आणि विना पण होता,
आणि मग ते भजन करत होते पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी भजन करत करत करतच वैकुंठावरून विमान आलं. त्या विमानाला तुकोबा राय बसले. असं काही नाही की तुकाराम महाराज काय रडत होते, तुम्हाला काय म्हणत होते, अरे ते घराला कुरूप लावले का बघ गे आवडे आवडी म्हणली पण बायको होते आवली म्हणतात ते आवडे आवली काय म्हणली आवला म्हणली म्हणजे तुकार महाराज म्हणले अगं आवले म्हणले लवकर जेवायला वाढ म्हणले माझा श्रीरंग आलेला आहे म्हणले वाढ लवकरी उभा तो श्रीरंग हरी माझा श्रीरंग आलेला आहे म्हणले मला न्यायला म्हणले म्हणजे कुठे चाललाय म्हणले म्हणजे वैकुंठाला चाललो म्हणजे विमान आले मला न्यायला म्हणले कसलं वैकुंठ म्हणले महाराज बायको तुकाराम महाराजांचे म्हणले तुला कसं सांगायचं म्हणले अगं भगवंत न्याय आले विमान आले मला वैकुंठाला जाणार तू पण सर म्हणले माझ्या वैकुंठाला तुकाराम महाराज आपल्या बायकोला काय म्हणले अगं तू पण माझ्या बरोबर वैकुंठाला चल म्हणले ते म्हणले जावा जावा म्हणले वैकुंठाला लवकर माघारी या इथं म्हस यायला झाली म्हणले आणि चाललाय वैकुंठाला म्हैस यायला झाली आणि वैकुंठाला निघाला म्हणले तर म्हशीचा आणि काय संबंध आहे का आपल्या जीवनाचा मला सांगायला पण ते तुकाराम महाराज हसले मुलीला कसं समजावून सांगणार म्हणून तुकाराम महाराज गेले विमान आलं कीर्तन करत करत विमानामध्ये बसले वैकुंठाला निघून गेले पण आवली म्हणत होती की आता तरी येतील लवकर या म्हणत जाऊन माघारी तिला वैकुंठ म्हणजे तिला पंढरपूरला गेला तर कुठेतरी असं वाटायचं ती म्हणले पण तुकाराम महाराज ते माघारी आले नाही. मग आवलीला चिंता लागली मग तिला कळलं की हे कायमस्वरूपी मला सोडून गेले आणि त्यावेळेला आवलीने रडायला सुरू केलं आणि असं वर्णन आहे काही ठिकाणी की तुकाराम महाराज 11 का 13 दिवसांनी पुन्हा माघारी आले कारण तुकाराम महाराजांनी देहत्याग केला स्वदेह वैकुंठ गमन केल्यानंतर त्यांच्या पत्नीचं एवढं प्रेम होतं तुकोबारायांवरती की ते विरह सहन करायला करू शकत नव्हती आवली तर नंतर तिला कळालं 8 दिवसांनी 10 दिवसांनी काय असेल ते की वैकुंठ असतंय देवाचं गाव असतंय आणि तिकडे गेलेला माणूस माघारी येत नाही हे तुकाराम महाराजांनी सांगितलं पण तिला कळालं नाही. नंतर तिला कळालं की 8 दिवस झाले 10 दिवस झाले आमचे काही महाराज आलेच नाहीत आणि त्यामुळं त्यांनी काय केलं त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी वरून बघितलं की आता या ठिकाणी ही तिला कळालंय की वैकुंठ काय वैकुंठात गेलेला व्यक्ती माघारी येत नाही. यद गतवान निवर्तन्ते तद्धाम परम मम जो एकदा माझ्या धामाला येतो तो पुन्हा खाली माघारी येत नाही. वैकुंठ ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुंठ म्हणजे दुःख नाही त्याला नाव आहे वैकुंठ. असं एक ठिकाण आहे बरं का जिथे दुःख नाही. आणि मग 11 का 13 दिवसांनी तुकोबाराय खाली आले आणि आपल्या पत्नीला सदैव वैकुंठाला घेऊन गेले असं म्हणजे सांगायचं मला हे होत कि हे माहीत करून घ्यायला हवं जिवंत असतानाच नाही तर तुकाराम महाराज बायकोसारखी आमची अवस्था होईल आमचा जीव म्हशीत बरोबर आहे की नाही. तुम्ही जरी गेला तरी म्हस येणारच आहे बरोबर आहे की नाही. तुम्हीच काय म्हणणार की माझी मालकी नाही तसं मी सगळं होणार आहे फक्त तुम्ही निसटायला प्रयत्न देह सोडताना जी अवस्था असते गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की देह सोडताना यमदूत येतात. किती यमदूत असतात कोणाला माहित आहे का हो किती असतात तुम्ही बघितलं का कधी यमदूत नाही बघितलं मी पण नाही बघितले मी चित्रात बघितले गरुड पुराणामध्ये गीतेमध्ये पण आहे 3 यमदूत असतात किती असतात 3 यमदूत असतात आणि ते 11 विक्राळ असतात म्हणलेले भयानक असतात. मग मनुष्याची सद्गती कशी ओळखली जाते
गरुड पुराणानुसार ज्या वेळेला मृत्यू जवळ येतो त्या वेळेला ते यमदूत येतात, तीन जण येतात आणि आल्यानंतर काही वेळ आधीच येऊन थांबतात ते. साधारणपणे एक मुहूर्त म्हटलं तरी काही हरकत नाही. मुहूर्त किती मिनिटात असतो? 45 मिनिटात. ते यमदूत येतात आधी, काही वेळ आधी येतात आणि मग यमदूत आल्यानंतर मृत्यूच्या वेळेला काय काय होतं ऐकताय का सगळे? एवढं तरी ऐका पुढचं काय होईल. मृत्यूच्या वेळेला काय होतं? चित्रपट पाहिला का पिक्चर? मोबाईल टीव्ही वर बघतोच की आपण, त्यामध्ये सगळं दाखवलं. 3 तास असतो ना पिक्चर, किती वेळ असतो? 3 तास. आजकाल तर ते काय वेब सिरीज वगैरे निघाले, ते काय छोटं छोटं असतं. तर पिक्चर 3 तासाचा म्हणचा. त्यामध्ये काय होतं? मुलाचा जन्म होतो, जन्म झाला, मोठा होतो, नंतर ते नोकरी करतो, एक वाजी पुरगी पटवतो, मग नंतर ते काय पळून जाते, बरंच काय होते, मारामारी करते, डिशन डिशन, मग काहीतरी होतं, नंतर झालं काहीतरी हिरो नवरीमुळे नवऱ्याला हिरो मिळे हिरोईनला ते झालं काहीतरी पिक्चर संपले. बरोबर आहे, कळलं का? तसं 3 तासाचा सीन पूर्ण आपल्या डोळ्यापुढे राहतो. तुम्हाला आता मी पिक्चर बघत नाही पण पूर्वी सांगतो, तुम्ही जर बघित असाल आता तर तुम्हाला माहिती आहे आमगाव पिक्चरचं नाव घेतलं तुमच्या पुढं सगळं पुढं बरं की नाही? कुठला पिक्चर बघायला मला सांगाय काहीतरी. सैराट कोणी कोणी बघितले हात वर करा प्रामाणिक मुलं बघित नाही चेहरा सांगत की तुमचं बघितलं असं कसं? सैराट म्हणले काय ते पुढं आरशी परश्या आणि काय समिया एक प्रॅक्टिकल घेतलं मी लगेच ना डोळ्यापुढे आलं का सगळं आलं डोळ्यापुढे जिंग जिंग जिंगाट कळालं डोळ्यापुढे नाव घेतल्याबरोबर सगळं डोळ्यापुढे आलं. तसं ज्या वेळेला यमदूत येतात काही काळ अगोदर मृत्यूच्या त्यावेळेला पूर्ण चित्रपट आपल्या जीवनात आपल्यापुढे दिसतो, आपला चित्रपट आपल्याला दिसतो सगळं. असं गरुडपणात वर्णन आहे. काय दिसतं? जन्म झाल्यापासून काय काय केलं, कोणाच्या खोड्या काढल्या, कोणाचं कोणाला मारलं, कोणाचा बाण पोकरला, कोणाचं 10 रुपये बुडवलं, कोणाला शिव्या दिल्या, कुठं तुझं दुधात पाणी घालून विकलं, कळलं का? पाण्यात दूध ओतलं, सगळं काय काय केलं तुम्ही सगळं दिसायला लागतं पुढं तेवढ्या काळासाठी. यमदूत घेऊन येतात सगळं पिक्चर टीव्ही वेळी घेऊन येतात सगळं आणि तुमच्या पुढे लावला जातो जिथं तुम्ही आहे जिवंत. आणि मग माणूस घाबरल्यासारखा का करतो? त्याचं कारण आहे की त्याला सगळं त्याचं कर्म आठवायला, चांगलं असेल तर चांगलं पण आठवतं, वाईट असेल तर वाईट पण आठवतं. ती पूर्ण टीव्ही पुढे लावते यामुळे सगळं आणि त्यामध्ये काही चूक भूल काय होत नाही. जसं आहे जशी आहे तशी गीता पुढे लावते सगळं यामुळे बघ काय काय केलंय ते. आणि मग काय होतं तर पाप कर्म केलेला जो व्यक्ती आहे ते घाबरत ते काय पाहिजे कारण यमराजांच्या हाताला दंड असतो, फास असतात, यम फास. आणि मग ते जवळ येतात हळूहळू हळू जवळ येतात आणि ज्यांनी ज्यांनी पाप कर्म केले ते घाबरायला लागतं. जसं की बघा वर्गामध्ये शिक्षक आला, गुरुजी आले आणि समजा कुणी काही घाण केलं, खोड्या केल्या असेल काय, कुणी केलं रे, कोण आहे तो? गुरुजी वरडले असे कोण सगळं गुप चुकू पण जन केली असते खोडी ती घाबरलेले चेहऱ्यावर दिसते. अगदी असंच आहे मंडळी, ज्या वेळेला यमराज येणार न्यायला त्या जन खोड्या केल्यात, आयुष्यभर गडबड घोटाळा केलाय, भगवंताचं भजन केलं नाही, लटलट लटलट कापते कापता कापता काय होते म्हणले गरुड पुराणामध्ये? गुदद्वार आणि जननेंद्रिय मूत्र आणि विष्ठा बाहेर पडते. तुम्ही बघितलं आहे मेल्ले माणसं जे लोक पापी आहेत ज्यांची अधोगती होणार नाहीये कसं ओळखायचं? मेल्यानंतर अधोगती झाली का नाही एक असलं की अधोगती ऊर्ध्वगती. अधो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वरती. खाली गेला नरकामध्ये की वरती गेला स्वर्गामध्ये कसं ओळखायचं? तर इथून खाली शरीराला 9 छिद्र आहेत. किती छिद्र आहेत? 9 छिद्र. किती झाले? 7. आणि एक जिथून आपण मलत्याग करतो गुदद्वार म्हणतात त्याला आणि एक मूत्राशय
हे नऊ झाले. नवद्वार पुरे देही, गीतेमध्ये श्लोक आहे. शरीराला किती दार आहेत? या नऊ दारामधून आणि दहावं पण दार आहे ही शेंडी. इथेच ओपन नाही, हे ओपन होतं नंतर. जे पुण्यवान लोक आहेत मरताना कधी कधी मस्तकातून जातो प्राण. जे पापी लोक आहेत त्यांचा प्राण खालच्या बाजूने जातो. जे चांगले लोक आहेत त्यांचा प्राण ऊर्ध्व गतीने जातो. वरच्या लोकांना त्यांनी पुण्य केलेलं आहे, मग कोणी स्वर्गाला जायला सत्य लोकाला जायला. विशेष करून जे पापी लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर पाप केलेलं आहे तर त्यांचं काय होतं, यमराज दिसले की त्यांच्या जाग्यालाच मग एक नंबर दोन नंबर. बऱ्याच लोकांचं मी बघितलेलं आहे की माझ्या अंतुरणावरच ते विष्ठा करतात आणि मूत्र त्याग करतात. याचा अर्थ तो का भरला? प्रमाण आहे. याचा अर्थ घाबरला. या घाबरल्यामुळेच तसं होतं. म्हणतात आपण कधी कधी म्हणतो बोलायला कसं मला इथे, तर घाबरल्या माणूस चड्डीतच वाला होते बरोबर. तर घाबरला तसं मृत्यूच्या वेळेला भीती वाटली की तो वाला झाला. वाला झाला समजायचं आधोगती झाली त्या व्यक्तीची, पाप कर्म केली. आणि जर मृत्यूच्या वेळेला डोळ्यातून प्राण गेला तर डोळे उडे राहतात. तोंडातनं प्राण गेला तोंड उघडं राहत. कानातनं प्राण गेला तर कान असे खडे असे होतात, कान कडक होतात कान असे. आलं का लक्षात? तर कुठून प्राण जाईल त्याच्यानुसार गती ठरलेली असते. जर इथून प्राण गेला शेंडीतून, त्याला ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे, तर इथून जेव्हा प्राण जातो ऊर्ध्व गतीने तर तो व्यक्ती उच्च लोकामध्ये, देवतांच्या लोकामध्ये जातो. जे योगी असतात, योगी योगी म्हणजे योगी आदित्यनाथ नाही, योगी म्हणजे ज्ञानयोगी, हठयोगी, कर्मयोगी, तपस्वी असे असतात लोक. तर ते लोकांचा प्राण इथून जातो शेंडी. म्हणून शेंडी ठेवायला पाहिजे. सनातन हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक सनातनी व्यक्तीला शेंडी पाहिजे. शेंडी नसेल तर त्याची गती होत नाही. नीट लक्ष द्या, मेल्यानंतर त्याची गती होत नाही. हे आपल्या वैदिक सनातन संस्कृतीचं हे सगळं हे आहे. शेंडी का पाहिजे? हे आंटी नाही, शेंडी जे आहे हे जोडते कनेक्शन भगवंताशी. अँटीना बघितलं तुम्ही टीव्हीचं पहिले का अँटीना यायचं, तर ते रेंज पकडते. आता टावर आहेत मोबाईलचे, टावर आहे, ते काय करते रेंज पकडते बरोबर आहे ना. इथून फोन लागला तर अमेरिकेत फोन लागतोय तेवढी रेंज पकडते. मग ही जे आहे ना हे पण अँटीनाच आहे, हे टावर आहे. तर हे जर नसेल तर मग ते रेंज पकडत नाही. मग ते वर भगवंतांच्या धामाशेची रेंज आहे आध्यात्मिक जगाशी. त्यामुळे लाजायचं नाही शेंडी ठेवायला. त्याला हिंदू म्हटलं जात नाही, ज्याला शेंडी नाही त्याला हिंदू म्हटलं जात नाही. सनातन धर्मामध्ये शेंडी ठेवायला सांगितलेली आहे. आणि फार मोठं महत्व आहे या विषयी, आपला दोन आहे आता. पण सांगण्याचा उद्देश की प्राण आपला हा इथून जर गेला तर चांगलं म्हणायचं. पण भक्तांसाठी काही गरज नाही. भक्त कशाही, भक्तांचा अंतःचा आयुष्यभर सत्संग केलाय, हरे कृष्ण म्हणलाय, प्रसाद खाल्लाय, वृंदावनला जाऊन आलाय, नरकात जातोय वे जाऊ शकत नाही नरकामध्ये. कारण एकदा जरी पूर्ण रूपाने समर्पित होऊन प्रेमाने जर दोन्ही हात वरती करून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एकदा जरी हरे कृष्ण म्हणला तरी सुद्धा नरकापासून मुक्त होतात. त्यामुळे संत श्री म्हणतो कारण प्रभू आमची कथा फार छान सांगतात. एकदा राम नाम म्हणलं की त्याचा काय फायदा होतो, पण तेवढा वेळ होणार नाही त्याचं. आणि तेच सांगू शकत चांगलं रंगू मला नाही सांगत. एकदा राम नाम म्हणलं, एकदा कृष्ण नाम म्हणलं तर काय होत, भगवंतांच्या धामापर्यंत पोचतोय माणूस. एवढं मोठं पाप करण्यापासून वाचू शकतो. एकादशी केलेली, आज एकादशी आहे की नाही? कोणी कोणी पकडली हातवरती का? सगळ्यांनी पकडली. ज्यांनी पकडली नाही त्यांनी पकडा, नाहीतर मग यमराज पकडणार 100%. तुकाराम दादांचा अभंग आहे, जो एकादशी पकडतो
यमराज त्याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही, एक लक्ष द्या, त्याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही। जर तो व्यक्ती महिम मधला असेल आणि मृत्यू आलाय, तो महिमाच्या वेशीवर सुद्धा यायला घाबरतो। तुकाराम महाराज अभंगामध्ये एवढं एकादशीचं महत्व आहे। कशी पण धरा, पण एकादशी करा, काही पण करा। तुकाराम महाराज पुढे लेवल तर काय मरतूस काय म्हणले, 15 दिवस एकादशी करायला सर्व जण म्हणले मरतोय का, एकादशी झाले मरत का, असं कोणी ऐकलंय का? एकादशी झाल्यानंतर मेले, कोणी मरत नाही। उलट फराळाचे बीजाचे खासी, तुकाराम महाराज म्हणतात फराळाच्या निमित्तानं भरपूर काही खा ना, खजूर खा, राजगिऱ्याचे लाडू खा, उकडलेले शेंगदाणे खा, पापड खा, वेफर्स खा, शाबल्याची खिचडी खा, भगर खा, दूध पे, सफरचंद खा, मोसंबी खा, कलिंगड खा, खरबूज खा, केळं खा, अरे पण एकादशी कर बाबा, असं तुकाराम महाराज म्हणले। म्हणून बघा, ही साधा सरळ मार्ग आहे। मला काय वाटतंय, भारतातले लोक नरकामध्ये जातच नसतील कदाचित, कारण भारत एवढा पवित्र देश आहे की ठिकठिकाणी आता एखादा माणूस इथे तालमीत जरी आला, समजा इथे तालमी म्हणजे मंदिर आहे, इथे प्रवचन चालू आहे, त्या तालमीमध्ये जरी माणूस आला, आयुष्यात काही त्याने देवाचं नाव घेतलं नाही किंवा ऐकलं सुद्धा नाही, पण चुकून जर त्याने देवाचं नाव ऐकलं तर काही आपण म्हणतोय ऐकलं एखादा शब्द, तर त्याची इच्छा होती का ऐकण्याची? चुकून ऐकलं की नाही काय होईल? जरी तो नरकगामी असेल तरी अमरायचा हात लावू शकत, हे भारतात जन्माला आल्याचं नशीब म्हणायचं। एवढ्या थांबू नका, एकूणच चुकून ऐकायला येईल, जाणीवपूर्वक करा सगळ्या गोष्टी। आणि म्हणून म्हणलेलं आहे की कोणतीही इच्छा, आता वेळ संपलाय, खर तर श्लोक कसा अर्धा झालाय आपला, कोणतीही इच्छा मागं राहिली तर पुन्हा यावं लागेल, त्यामुळे अंत काळी फक्त भगवंतांचं नाव यायला पाहिजे असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे। मृत्यूच्या वेळेला मागच्या वेळेस मी प्रश्न विचारला होता, सगळ्यांनी हात वर केले होते, कोणाकोणाच्या अंतकाळी नाव येईल देवाचं वाटतंय, सगळ्यांनी हात वर केलं आहे का? खरंच वाटतंय तुम्हाला देवाचं नाव येईल? हा, ह्यांनी बरोबर सांगितलं उत्तर की बोलता येईल का, असं म्हणलेलं आहे की मृत्यूच्या वेळेला हे गरुडपणात वर्णन आहे, कफ होतो कफ, आता कसं मला झालं खोकला, मला बोलताना त्रास होतो कधी, तसं हे भरून येतं सगळं असं कफ, आणि मग आवाज फुटत नाही, कसं म्हणणार देवाचं नाव कसं घ्या? पण एका पुराणामध्ये भगवंतांनी म्हटलंय, काही काळजी करू नका, गीतेमध्ये मी म्हटलो होतो की अंतकाळी जे माझं स्मरण करतील त्यांना मी घेऊन जाणार, असं गीतेमध्ये म्हटलंय, पण भगवंत दुसऱ्या एका पुराणामध्ये म्हटले की काही काळजी करू नका, जे कोणी लोक आयुष्यभर भजन करतील त्यांच्या अंतकाळी देवाचं नाव तोंडात यायची जबाबदारी माझी, मी बघून घेतो सगळं, फक्त तुम्ही काय करा आयुष्यभर। दशरथ महाराज, प्रभू रामचंद्रांनी वनवास केला आणि वनवासाला गेल्यानंतर दशरथ महाराजांनी देहत्याग केला, सगळ्यांना माहित आहे, माहित आहे की नाही? काय म्हणत म्हणत देहत्याग केला? रामाच्या विरहामध्ये देहत्याग केला, बरोबर आहे? काय झालं, दशरथ महाराजांनी प्राण त्याग केल्यानंतर राम 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 6 वेळा राम म्हटले मरताना दशरथला, असं वर्णन आहे। आणि मग वृंदावन मध्ये एक तथाकथित आता संत होऊन संत नाही म्हणू शकत, एक माणूस होता, त्याने पुस्तक लिहिलं, तर वर्णन असं आहे शास्त्रामध्ये रामचरित माणस मध्ये सुद्धा की दशरथ महाराज हे स्वर्गाला गेले, कुठे गेले? मग त्याने असं म्हणले की राम नाम जे आहे, राम नाम घेतल्यामुळं दशरथ महाराज स्वर्गाला गेले, स्वर्ग म्हणजे तिथं परत माघारी यावं लागतं, स्वर्ग म्हणजे फायनल नाही, स्वर्गाच्या वर वैकुंठ आहे, भगवंत त्यावर आहे, पण ते म्हणले की राम म्हणल्यानंतर स्वर्गाला गेलं, त्यामुळे राम नामामध्ये शक्ती नाही म्हटले, कृष्ण नामामध्ये शक्ती आहे म्हणले, चुकीचा सिद्धांत त्यांनी मांडला।
भरपूर त्याचे टिकाटिकपणे झाले त्यावरती भरपूर झालं म्हणा. पण याचं पण समजून घेतलं पाहिजे. दशरथ महाराज आणि मी का सांगतो ते पण सांगतो मला इच्छा असं सांगतोय काय इच्छा पाहिजे आपली मरताना. दशरथ महाराजांनी जेव्हा राम वनवासाला गेले त्यांच्या मनात काय इच्छा होती सांगावं. काय इच्छा होती, काय होती इच्छा शेवटची? रामाला काय राजा म्हणून बघायचं होत त्यांना. रामाला गादीवर बसवायचा आणि मग देह सोडायचा आरामात, असं त्यांचं स्वप्न होत, शेवटची इच्छा होती दशरथ महाराजांची. मग स्वर्गाला गेले हे पण सत्य आहे. वैकुंठाला नाही गेले दशरथ महाराज, स्वर्गालाच गेले. काय गेले स्वर्गाला म्हटलंय? कारण दशरथ महाराजांनी इच्छा केली होती की मला रामाला राजा झालेलं बघायचा अयोध्येचा. मग गीतेच्या सिद्धांतानुसार एखादा जर माणूस वैकुंठाला गेला तर माघारी येऊ शकत नाही. मग इच्छा अपूर्ण राहिली की दशरथ महाराजांची? दशरथ महाराज तर वैकुंठाचेच आहेत, तर तिकडे जायला पाहिजे होतं. राम म्हणल्यानंतर रामाच्या लोकांना जायला पाहिजे, वैकुंठाला जायला पाहिजे. पण दशरथ महाराज स्वर्गाला कसे काय गेले? कारण त्यांची इच्छा राहिली होती. काय इच्छा राहिली होती? रामाला राजा झालेलं बघायचं होतं. मग 14 वर्ष आपली वनवासाची, म्हणजे स्वर्गातले 14 दिवस. आलं लक्षात? आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस. म्हणजे स्वर्गात किती दिवस राहिले? 14 दिवस राहिले दशरथ महाराज. आणि जेव्हा 14 वर्ष इथं संपले तेव्हा स्वर्गातले 14 दिवस संपले. राम वनवासात माघारी आले, 14 वर्षानंतर रामाचा राज्याभिषेक झाला. आणि रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर तो राज्याभिषेक पाहण्यासाठी सगळे देवी देवता आले होते स्वर्गातले. इंद्र पण आला होता. इंद्र दशरथ महाराज मित्र आहे. तर इंद्राबरोबर दशरथ महाराज सुद्धा अयोध्यामध्ये आले होते रामाचा अभिषेक पाहायला. म्हणून रामायणामध्ये वर्णन आहे की दशरथ महाराज स्वर्गाला गेले, वैकुंठाला नाही. हे वेगवेगळे अर्थ आहेत, पण आपला विषय हा चालू होता. कोणतीही इच्छा असू द्या, चांगली इच्छा असू द्या, वाईट इच्छा असू द्या, जर मृत्यूच्या वेळेला तुमच्या मनामध्ये जर ती इच्छा असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. दशरथ महाराजांना खाली यायचं, यावं लागेल. म्हणून मरताना कोणतीही इच्छा, भौतिक इच्छा नको, आध्यात्मिक इच्छा असेल तर चांगली गोष्ट. समजलं का? भौतिक इच्छा संसारात आपण असतो तर शक्यतो तेच आठवतं आपल्याला, जे आयुष्यभर केले किंवा ज्याच्यावर जास्त प्रेम केलंय ती व्यक्ती पण आठवू शकते, असं पण होऊ शकत. त्यामुळं प्रेम करणं पण अवघड आहे इथे या जगामध्ये. विषय लक्षात येतोय तुमच्या? आजार मिळत सांगेल मी कधी येतात तुम्हाला आजार मिळत नाही ऐकलं, नाव ऐकलं तुम्ही नाही. 2 मिनिटं सांगतो ध्यानपूर्वक ऐका शेवटची कथा आणि आपण थांबणार या ठिकाणी, कारण थोडं कीर्तन पण करायला आधी एखादशी आहे ना. तर आजामेळ नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा होता. कोण होता? ऐका लक्ष सगळ्याच. आणि मग 16 वर्ष वयाचा तरुणा बाण ब्राह्मण म्हणजे पूजा पाठ करायचा, पवित्र राहायचा, गीता वाचायचा, नामजप करायचा, सगळं करायचा. पण एकदा असं घडलं, देवपूजेसाठी फुलं आणायला जंगलात गेला आणि जंगलामध्ये त्याने काय बघितलं? काय बघितलं तुम्हाला माहित नाही, मलाच माहित आहे काय बघितलं. ऐका, एक वेश्या एका परपुरुषाला आलिंगन केलेलं आहे तिथं, हे दृश्य त्यानं बघितलं जंगलामध्ये. ते हे तर लग्न झालं होतं. लग्न झालेलं असून सुद्धा तो त्या वेश्येप्रती आसक्त झाला, तो तरुण मुलगा अजय मेळ नावाचा. आणि त्याला ती वेश्या एवढी आवडली, हे तर नुसतं लग्न नव्हतं झालं, याला मुलं पण झाले होते, छोटी छोटी मुलं होती. आणि याने काय केलं, त्या वेश्येलाच घरी घेऊन आला. वेश्येला घरी घेऊन आला आणि घरातली बायको बाहेर काढली, आणि बायको बाहेर काढली आणि वेश्येचा हाऊस पुरवण्यासाठी या आजामेळाने
आता कसं आहे हे बघा, जेव्हा एक वाईट गोष्ट शिरते ना घरामध्ये, बाकी सगळं यायला लागतं. एका दारू प्यायला सुरू केलं एखाद्या, तर असं म्हणू शकत नाही की आता बाकी सगळं चांगलं फक्त दारू पितो, असं म्हणू शकत नाही. सगळं त्या दारूच्या मागमध्ये सगळं येत राहतं, सगळ्या गोष्टी येत राहतात. चोरी आली आणि मग ते सगळं आलं, व्यभिचार आला, नशापान आलं, सगळं येतं ते मग हळूहळू. ती भाऊच एकमेक आहे सगळे. मग ती वेश्या आली का, वेश्येबरोबर वेश्येचे गुण पण आले सगळे घरामध्ये. त्याने दारू प्यायला सुरू केलं, बामणाचं पोरग कालपर्यंत माळा घेऊन जप करत होत, दारू प्यायला सुरू केलं, नशापान सुरू केलं, पैसे पूर्ण दारूला चोऱ्या करायला सुरू केलं, चोर बनला ते पण पुरेना बायकोचे हाऊस पोरं झाले, त्याला 10 मुलं झाली, आणि शेवटी दरोडे टाकायला सुरू केलं. विख्यात प्रख्यात दरोडेखोर झाला त्या भागात होतो, त्या वेश्येला प्रसन्न करण्यासाठी. चांगलं चाललं होतं बिचारा, संसार सुखात संसार चाललं. आणि मग काय झालं, त्या वेश्येनं पासून त्याला एक मुलगा झाला 10 नंबरचा, जेव्हा त्याचं वय 80 होत. 80 वयात 10 मुलगा झाला वेश्येपासून. वेश्या बघा, वेश्या पण असं नाही की वेश्या म्हणजे तिचा तो व्यवसाय आहे. वेश्या पण भक्त असू शकते, वेश्या पण भक्त असू शकते. सांगते पंढरपूरमध्ये कानपात्राची आई वेश्या होती, तिचं पांढरंगाला यायची. तर वेश्येचा सावधान चालू. एक दिवशी काय झालं, हा गेला होता बाहेर आणि भिक्षामध्ये साधू आले. काय ती म्हणले, महाराज कुठं आलाय म्हणली तुम्ही, आमचा नावड्यानं बघितलं तुम्हाला तर मारलंच म्हणली तुम्हाला, पाठचे जावा म्हणली निघून. ती म्हणले, काय भिक्षा तरी दे. ती म्हणले, दिदी पडतो भिक्षाने जा म्हणले. ते म्हणले, एक काम कर म्हणले, तुझा जे लहान मुलगा आहे ना, जस्ट जन्म झाला होता त्याचा, नाव ठेवलं होतं त्याचं नाव म्हणले नारायण ठेव. काय ठेव? नारायण नाव ठेवलं. म्हणलं ठीक, नारायण नाव ठेवलं. नकळत पण बायकोच्या, सगळं बायकोच ऐकलंय तिचं आता. मग ती म्हणली, नाही आपल्या पोराचं नाव नारायणच ठेवायचं म्हणले. मग ती म्हणले, ठीक आहे जशी तुझी इच्छा, तुमच्यासाठी काय पण आतापर्यंत एवढं की वाटलं करून घेतलं, एवढं काय करा आता. म्हणलं ठीक आहे, नारायण नाव ठेवलं पोराचं बारके सगळ्या. 80 वय झालं होतं, मृत्यू आला. आता सगळ्यात शेंडफळ घरामध्ये जे लहान मुलं असतं त्याच्यावर सगळ्यांच प्रेम असत. माहित नाही मोठं झालं प्रेम कुठं जातं, मला अजून कळलं. लहानपणी सगळ्यांच प्रेम असतं त्याच्यावर. बरोबर. आणि मग ते नारायण, हे नारायण जेवलं का, नारायण तू पिला का, हे नारायण पडल बघ, नारायण नारायण. आणि नारायण त्याला छड्डी घातली का नारायणला, नारायण 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 नारायण, आपलं नारायण कुठे आहे, नारायण नारायण. सारख म्हाताऱ्याचे आणि विशेष करून म्हाताऱ्या लोकांना काय प्रेम होतं ना आपल्यावर ते माहित नाही मला, पण त्याला इतकं प्रेम झालं त्या मुलावर, इतकं प्रेम झालं त्याला त्या नारायणावरती. शेवटचं आहे ना शेंडपण. आणि काय झालं बघा पुढं, त्याच्या कारणा करा. मृत्यू आला, मृत्यू आला आहे. आता आयुष्यभर एवढं कांड केले, मग काय देव विष्णू येणार नाही त्याला. यमदूत आले, काय काय कुट्ट, 3 यमदूत आले, अकराळ विकराळ यमदूत आले. आणि त्याला त्याच्यावर अटॅक करणार इतक्या तिथं 3 विष्णूदूत आले. तर हे विष्णूदूत पण असतात बरं का. विष्णूदूत म्हणजे 4 हात असतात त्यांना, शंख चक्र गदा पद्म, दिसायला विष्णू सारखे असतात ते आणि एकदम सुंदर असतात. ते आले आणि म्हणले, हात लावायचा नाही म्हणले, हे आमची प्रॉपर्टी आहे म्हणले, आमचा माल आहे म्हणले, हे आजा मेळावर तुमचा अधिकार नाही म्हणले, हे आमचा माणूस आहे म्हणले. आणि त्या यमदूतांना हाकलून लावलं त्यांनी, त्या विष्णूदूताने. ऐकताय का, यमदूत गेले पळत पळत यमराजाकडे, महाराज महाराज. म्हणजे काय आलं, अहो म्हणले आम्ही गेलो होतो नियमाने त्याचा मृत्यू आला होता त्यावेळेला, बरोबर आम्ही तिथे पोहोचलो, पण झालं असं म्हणले की तिथं ते 3-4 विष्णूदूत आले म्हणले, त्याने आम्हाला हाकलून लावलं म्हणले. ते म्हणतात की ह्याच्या तुमचा अधिकार नाही, लय पाप केले म्हणले त्याने, त्याला फार यम लोकांची शिक्षा म्हणले.
या महाराज पण चिंतेत पडले. या महाराजांनी लगेच फाईल काढली, रजिस्टर काढलं, चेक केलं, वेश्यागमन, चोरी, दारू, गुटखा सगळं सगळं चेक केलं. या महाराजांनी सगळं काय काय केलं सगळं बघितलं. मग शेवटच्या पानावर शेवटची ओळ दिसली त्यांना. काय म्हणते, शेवटची फाईल होती ती. म्हणले मरताना येणं नारायण म्हणलेलं आहे म्हणले. त्यामुळं आता याला नेता येत नाही म्हणले आपल्याला. झालं असं मंडळी, जेव्हा ह्याला तसं जर वाटायला लागलं, मरायला लागला, त्यावेळेला त्याला त्याच्या लहान मुलाची आठवण आली आणि तो ओरडायला लागला, नारायण बाळा कुठायचं तो, नारायण नारायण. म्हातारे जाताना असं होत, नारायण कुठाय. ती नारायणाला बोललो, मरताना आपल्या मुलाला हाक मागली भगवंताला नाही, पण नाव नारायण होतं मुलाचं. म्हणून म्हणलेलं आहे, नकळतपणे जरी कुणी नाव घेतलं तरी सुद्धा याला नामभास असं म्हणतात. काय म्हणतात, भास झाला नामाचा. आणि नरकात जाण्यापासून वाचला विचार, मरताना नारायणाचं नाव आलं त्याच्या. आजा मेळ उद्धारीला, चोखा मेळा मुक्ती सनेला. तर अजा मेळाचा उद्धार केला भगवंताने. तर नंतर मग बघितलं सगळं, एक नारायण म्हटलं सगळे पापं माफ आहेत, आणि मग त्याला पुनर्जीवन दिलं भगवंताने. वैकुंठाला नाही नेलं, 12 वर्ष हिमालयात गेला, हरिद्वारच्या गंगेच्या काठाला 12 वर्ष भजन केलं, आणि पुन्हा तो उभा राहण्यासारखं त्याच्या वेळेला सुद्धा न्यायला विमान आला सुवर्ण शास्त्रामध्ये, आणि विमानामध्ये बसून तो वैकुंठाला गेला. हरिव हरिव सांगण्याचा उद्देश हा होता मंडळीनो, की अंतकाळी आपण जे इच्छा आपली काय आहे, अंतकाळी इच्छा काय आहे, मुखामध्ये काय नाव येते त्याच्यावरती आपली गती अवलंबून आहे. माझं अंतकाळी काय नाव येईल मला सांगा, काय येईल मनामध्ये, जे आयुष्यभर केलंय ज्याच्यावर जास्त प्रेम केलंय तेच येणार. मग कुणाच्या मरताना असं पण म्हणतोय, मरताना म्हणतोय हा धारा काढायला राहिले, धारा मशीद धारा काढायला राहिले, पुढच्या मध्ये म्हैस होणार किंवा जरशी असेल तर जरशी होणार. असं झालेलं आहे, ज्या ज्या भावनेमध्ये शरीर त्यागलेलं आहे तसं देह प्राप्त होणार आहे. हा सिद्धांत भगवंतांनी सिस्टम बनवलेली आहे. असंच होणार आहे, तुम्ही ज्या भावनेमध्ये शरीर त्यागणार, कोणती भावना आहे, भगवत भावना, भजे गोविंदम भजे गोविंदम गोविंदम भज मूढ मध्ये गोविंदाचं भजन करा, हरे कृष्ण म्हणा, जप प्राण तन से निकले गोविंद नाम लेके. मरताना जर गोविंदाचं नाव आलं तर किती भारी, त्रास होत नाही, चांगल्या लोकांना त्रास होत नाही. मरताना कपाळाला गंध असावा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, आणि मरताना भगवंताचं नाव असावं तोंडामध्ये यावं, गंगाजल तोंडामध्ये असावं, तुळशीचं पान असावं, काही भक्त चारकडे कीर्तन करणारे असावे, आणि मग माझा प्राण जावा असं आयुष्यभर चिंतन केलं, 100% गॅरंटी के साथ, गॅरंटी की भी गॅरंटी आहे, अरे वो मोदी की गॅरंटी आहे, गॅरंटी की भी गॅरंटी की जरूर भगवान आएंगे. फक्त आयुष्यभर हे चिंतन करायला पाहिजे की मृत्यूच्या वेळेला कोणतरी भक्त येतील माझ्याकडनं कीर्तन करतील, कपाळाला गंध असेल. म्हणून मागच्या प्रवचनात सांगितलं की नाही, झोपताना सुद्धा गंध लावून झोपाय. गंध काय थांबायला दाखवायसाठी नाही, बाबा मी एवढा मोठा टिळा लावलाय, मी वारकरी आहे, मी माळकरी आहे, हे नाही नसतंय. कारण मृत्यू रात्री पण, त्यामुळे तिलक लावला तरी अमराज जवळ येत, गळ्यात तुळशीची माळ असेल तरी अमराज जवळ येत. त्यामुळे लवकरात लवकर प्रयत्न करा की आपल्या गळ्यात कपाळाला गंध असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, कोण वाकडं करते तुमचं बघूस, मी आहे गॅरंटी आहे, गीतेची गॅरंटी आहे. त्यामुळे लवकर प्रयत्न करा जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये ही माळ पडेल. यमदूतांचे फास पडण्याच्या अगोदर माळ पडली पाहिजे गळ्यामध्ये, फास तर पडणार आहे, सुटणार नाही, कोणी सुटलेला यमदंड फार बेकार आहे. आणि म्हणून अशी एकादशी करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस.
काय म्हणले तुकाराम महाराज, एवढंच करावं, काय करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा कंठामध्ये आणि एकादशी व्रताचं पालन करा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल म्हणून ही एकादशी केली पाहिजे. आज आम्हाला की एकादशी आहे, आज आवळ्याच्या झाडाचं पूजन केलं जातं. शास्त्रामध्ये काही पवित्र झाडं दिलेली आहेत, त्यापैकी आवळ्याचा वृक्ष हा फार पवित्र मानलेला आहे. सगळ्यात पवित्र आवळ्याचा वृक्ष मानलाय, यामध्ये साक्षात भगवंतांचा निवास असतो, नारायणाचा निवास आहे आवळ्या झाडामध्ये. पुन्हा कोणाच्या तरी आवळ्याचं झाड हात वर करा, कोणाच्याच नाही. तर आवळ्याच्या झाडाला रोज प्रदक्षिणा करायला पाहिजे, आवळ्याच्या झाडाची रोज पूजा करायला पाहिजे. आणि आज आवळा कसा तयार झाला, आवळा म्हणजे भगवंत जेव्हा थुंकले तर भगवंताच्या थुंकीपासून आवळा तयार झालेला आहे. थुंकलं म्हणजे आपल्या फुलासारखं नाही, लक्षात घ्या. भगवंतांचं शरीर काही हाडा मासाचं नाही आहे, भगवंतांचं सगळं सारखंच आहे. तर भगवंताच्या थुंकीपासून आवळा तयार झालेला आहे, तर त्यामुळे फार पवित्र आहे, भगवंताच्या मुखातून आलेला आहे. सगळंच पवित्र असतंय भगवंतांचं, शुद्ध भक्तांचं सुद्धा पवित्र असतं. तुम्ही कधी वृंदावनला गेलं, मंदिराच्या मागं प्रभुपादाने जिथं देह सोडला या महाराजांनी, प्रभुपाद महाराजांनी ते खाट बेड वगैरे बघितलं का, तिथं एक एक केस जपून ठेवला नेकाचे, त्यांचा केस डोक्याचा सगळं जपून ठेवलं, एवढं धोतरा तुकडा एवढं सगळं जपून ठेवले काचेमध्ये. कारण शुद्ध भक्तांची प्रत्येक गोष्ट, कधी कधी तर प्रभुपादांना एकदा खोकला लागला माझ्यासारखा, कफ बाहेर पडत होता, तर भक्त असे पुढे हात करायचे प्रभुपादांचे, तोंडात बाहेर पडलं तर महाप्रसाद आम्हाला मिळेल म्हणून. हे शुद्ध भक्तांचं असं आहे, तर भगवंताचं कसं आहे असं समजून आहे की आवळा म्हणजे काय. तर भगवंतांच्या थुंकीपासून आवळा बनलेला आहे, ते फार मोठी कथा आहे, वेळ संपलेला आहे त्यामुळे सांगत नाही. पण आज फार महत्व आहे आवळ्याच्या झाडाचं पूजन करायला, प्रदक्षिणा करायला. तर आपण करू शकता जे जगह आहे तरी, आणि नेहमी पण करू शकता. तर आवळ्याचं झाड फार पवित्र आहे, लावू पण शकता आवळ्याचं झाड. आणि आवळ्यासारखा आयुर्वेदामध्ये गुणकारी पदार्थ आहे आवळा. कितीतरी रोग, हजारो रोगावरती रामबाण उपाय सांगितला आहे आयुर्वेदामध्ये आवळा. म्हणून दररोज आवळा खायला सांगितलेला आहे. देशी आवळा असं छोटस देशी आवळा. आता आवळ्यात झाडच सुजड नाही, तर आता आवळा आणायचं असू द्या. तर थांबू आपण या ठिकाणी. आम्हाला की एकादशी महामहोत्सव की, ग्रंथराय भगवद्गीता की.